आज माणगाव तालुक्यातील मुगवली गावात तिथीनुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. रायगड ते मुगवली पायी शिवज्योत आणण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने तरुण युवकांनी सहभाग घेतला होता. वाजत गाजत संपूर्ण गावात शिवरायांचा जय जयकार करत मिरवणूक काढण्यात आली. शिवाजी महाराजांनी जसं रयतेचं रक्षण केलं, त्याचप्रमाणे आया बहिणींचे अब्रूचं रक्षण करणं हे तुमचं आमचं सर्व जनतेचं काम आहे. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनी जिजाऊ मातेनं जसं त्यांना बोध केला, त्याप्रमाणे त्यांनी कार्य करून दाखवलं. आपणसुद्धा आईवडिलांचा सन्मान ठेवून त्याप्रमाणे शिवाजी महाराजांचे जे गुण होते त्यांनी जसं कार्य केलं त्याप्रमाणे आपण सर्वांनी त्यांचं जे ध्येय आहे हे ध्येय उचलून धरू आणि हिंदवी स्वराज्याची त्यांनी जशी स्थापना केली त्या स्वराज्याला भगवा झेंडा पुढे नेण्याचं कार्य तुम्हा आम्हा सर्वांचं आहे. हे असंच शिवजयंती अखंड चालू राहिली पाहिजे, याच उत्साहामध्ये साजरी झाली पाहिजे असं माझं या ठिकाणी प्रामाणिक मत आहे. या गावचा ग्रामस्थ असून आम्ही सालाबादप्रमाणे आजचं आमचं 10वं वर्ष आहे शिवजयंती साजरी करतो. छत्रपतींचं कार्य जे त्यांनी त्यांच्या जीवनात अमूल्य असं कार्य घडवलं त्या कार्यासाठी त्या कार्याला सर्वप्रथम आमचा माझ्या आमच्या सर्व ग्रामस्थाच्या वतीने मानाचा मुजरा करून आणि त्यांच्या शिवजयंती साजरी करण्याच्या मागं आम्ही जे विविध कार्यक्रम आयोजित करतो ते सर्वप्रथम छत्रपतींची गावातून सर्व मिरवणूक काढतो. सगळा महिला वर्ग आणि तरुण पुरुष सगळे एकत्र येऊन उत्साहाचा आनंद साजरा करतो आणि संध्याकाळी हवनविधी यथोचित पूजा करून नंतर व्याख्यानाचा कार्यक्रम छत्रपतींवरती व्याख्यानाचा कार्यक्रम साजरा करतो आणि शिवप्रसाद म्हणून संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम आयोजित करतो.